दीपाताई थांबा ना, दूध पुन्हा गरम करून देते. काय झालं ताई, का रडताय? माझं काही चुकलं का ताई? माझं काही चुकलं असेल तर सांगा ना, पण मॅडमना काही सांगू नका, त्या मला ओरडतील. हो मॅडम ओरडतील, म्हणून आपण त्यांचं सगळं ऐकायचं. आणि त्या मात्र लागलंय की तुम्हाला? किती लागलंय? इकडे या, या. मी हळद आणते. हा ती छान आहे, अगदी मऊ उबदार. कोणाचे असतील सांग बरं? कोणाचे? अग तुझे. माझे? तुझ्या आईने तुझ्यासाठी विणलेले. करते हॉस्पिटलच्या रेप्युटेशन पेक्षा हा एका पेशंटच्या जीवाचा प्रश्न आहे डॉक्टर कुणाल. ते पेशंट्स आपल्यावर विश्वास ठेवतात की आपण त्यांच्या उपचारांमध्ये काहीही कसर ठेवणार नाही, त्यांना पूर्ण बरं करू म्हणून. सॉरी सर, पण मला जर ती फाईल मिळाली असती ना तर. मिळाली असती तर म्हणजे? सविताने दिली होती ना ती तुला, तिने स्वतः सांगितलं तसं, मग तू का नाही नीट चेक केलीस ती फाईल? ही तुझी जबाबदारी होती, तिने ती फाईल तुला दिल्या दिल्या तू नीट बघायला हवी होतीस. सॉरी सर, पण मला असं वाटलं की ज्यावेळेला मी डेटा अपलोड करीन ना त्यावेळेला मला ते दिसेलच. आणि त्याचमुळे दिसलं होतं? नाही ना सर, म्हणून तर मला. पण सविताने स्वतः सांगितलं होतं ना तुला, मग जेव्हा तिने त्या सगळ्या फाईल्स तुझ्याकडे आणून दिल्या तर तेव्हा एलर्जीची फाईल तू का नाही शोधलीस, तू का नाही बघितलीस नीट? हा असा गलथान कारभार चालणार नाही डॉक्टर कुणाल. सॉरी सर, इट्स माय मिस्टेक. बघ, सॉरीचा प्रश्न नाहीये, पण ही तुझी मिस्टेक आपल्याला किती महागात पडली ते बघ. त्या पेशंटचे नातेवाईक नाराज झालेत, त्यांच्या वर्ड ऑफ माउथमुळे आपल्या हॉस्पिटलची नाचक्की होईल. पुन्हा अशी चूक होणार नाही सर. आधी जा आणि ती फाईल शोध. गो. येस सर. डॉक्टर कार्तिक यार. धोका धोका नीट ऐका. तुमच्या कुटुंबातली एक व्यक्ती तुम्हाला फसवणार आहे. काय? रॉंग नंबर. काही मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी टाकून येईन काचा म्हणून. बघा, आता उगाच लागलं ना हाताला. मॅडमना कळलं तर माझी नोकरी जाईल. ताई, तुमच्या जखमेवर पट्टी लावून देऊ का? एकदा जखम झाली की झाली, मग त्यावर पट्टी लावून काहीच उपयोग होत नाही. म्हणजे त्रास व्हायचा तो होतोच. म्हणजे? अरे देवा, खूप दुखतंय ना तुम्हाला? तेव्हा विश्वासघात होतो ना, तेव्हा ते दुखणं या दुखण्यापेक्षा खूप मोठं असतं. म्हणजे? मला मला खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. पण आता नाही होणार त्रास, हळद लावली आहे ना आपण. मॅडमना काही सांगू नका हा, पण तुम्ही तुम्हाला लागल्याचं, नाहीतर त्या खूप ओरडतील हो मला. नाही, हा नंबर ओळखीचा नाहीच आहे. त्याचे काही डिटेल्स पण येत नाही आहेत फोनवर. माझ्या कुटुंबातली व्यक्ती मला फसवणार आहे.
असलं काहीतरी बडबडला तो. रॉंग नंबरच असणार किंवा काहीतरी प्रँक असणार. डॉक्टर डॉक्टर लवकर बाहेर चला. काय झालं सविता? अहो बाहेर खूप गोंधळ झालाय, आरडाओरडा करतायत ती लोक. कोण लोक? वॉर्ड नंबर 3 पेशंटचे नातेवाईक आलेत, हंडण करतायत आणि डॉक्टर कुणाला नाही मारतायत. व्हॉट? अहो थांबा, काय करताय तुम्ही? अहो हे तर आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे, तुमचं काय चाललंय या हॉस्पिटलमध्ये? काय तर काय, माझ्या भावाला काही झालं असतं तर बघा, हे इथले डॉक्टर आहेत आणि तुम्ही असा त्यांच्यावर हात उचलू शकत नाहीत, कळलं? कसला डॉक्टर? अहो माझ्या भावाच्या जीवावर उठला होता हा. अहो पण तुमचा भाऊ बरा आहे ना आता? बरा आहे म्हणजे देवाची कृपा आहे म्हणून बरा आहे तो. तू काय केलंस त्याला? एक मिनिट प्लीज शांत व्हा प्लीज. बघा हे असं वागून काहीच निष्पन्न होणार नाहीये. तुम्ही कोण आहात? मी डॉक्टर कार्तिक इनामदार, हे माझं हॉस्पिटल आहे. तुमचं हॉस्पिटल आहे ना हे? मग हे असले डॉक्टर ठेवता तुम्ही? हे कसलं हॉस्पिटल तुमचं? आता बास झालं. एकतर तुमच्या भावाची तब्येत आता चांगली आहे, आम्ही सतत मॉनिटर करतोय त्यांना आणि आम्ही माफी सुद्धा मागून झाली आहे, आता अजून काय करू आम्ही? जस्ट लाईक अ सेट कार्तिक, तुझ्या आयुष्यात वादळ आलंय, गेट रेडी. मिस्टर देवकुळे. नमस्कार मॅडम. सहज आला होता की? खास गोष्ट घेऊन आलो तो लेकीसाठी. काय? तिच्या आईने तिच्यासाठीच विणलेले कपडे आहेत लहानपणीचे, आता नातवंडांसाठी दिलेत. ऑफकोर्स ऑफकोर्स, वारसा म्हणून देतातच नाही का? तुम्ही कपडे शिवायला दिलेत का? कुठले कपडे? माझ्या बाबांनी आणून दिलेले. निकिताला दिला ना मी. सेम जोड बनवायचा आहे ना दुसरा? येस दीपा मॅम. मी 2 बोलू शकते का? ऑफकोर्स बोला ना. ते लहान बाळाचे कपडे कधी शिवून मिळतील? सॉरी, लहान बाळाचे? कुठल्या लहान बाळाचे आणि कुठले कपडे? म्हणजे तुला यातलं काहीच माहित नाहीये ना? नो, ऍब्सोल्युटली नॉट. दीपा मॅम, तुम्ही मला चुकून फोन केलाय का? नाही, असं का बोलतेस? आय मीन ऑफिसचं काही काम असतं आणि फोन केला असता तर आय कॅन अंडरस्टँड, बट लहान बाळाचे कपडे आणि माझा काय संबंध? सॉरी निकिता, मी तुला फोन केला का? मला श्वेताला फोन करायचा होता. या बाय. आता तर माझी खात्रीच पटली आहे, सासूबाईंनी मला सरळ सरळ फसवलंय. काय चाललंय इथे? ए तू कोण शाणा? तू पण या हॉस्पिटलचा डॉक्टर आहेस का? ज्यांना हात लावताय ना त्यांचा वकील आहे मी, कळलं? करू केस तुमच्यावर. टाका, तुम्ही केस आमच्यावर टाका. त्याने आमच्या माणसाने मारण्याचा प्रयत्न केला, तुम्ही आमच्यावर केस टाका. बघा उगाच काहीतरी बडबडू नका, हे हॉस्पिटल आहे आणि इथे आम्ही माणसांचा जीव वाचवतो, त्यांना मारत नाही. माझा भाऊ मरता मरता वाचलाय तुमच्या चुकीमुळे.
सोडणार नाही मी तुम्हाला. त्यांना हात लावला तर अटेम्प्ट टू मर्डरची केस टाकेन, लक्षात ठेवा. सोडा. सोडा. गुड. हे बघा, हे इकडचे सिनियर डॉक्टर आहेत. ते तुम्हाला म्हणतायत ना की तुमच्या पेशंटला काही धोका नाही आहे, मग कशाला मारामारी करताय? अहो, पण चूक होतेच कशी? बघा, तुमचं बरोबर आहे. अशी चूक व्हायला नको होती, पण आम्ही ती चूक लगेच सुधारली सुद्धा. आणि मुळात तुमच्या पेशंटचा जीव कधी धोक्यात नव्हताच. त्यांना फक्त एका ड्रगची ॲलर्जी आहे, दॅट्स इट. आणि आम्ही लगेच स्टॅबिलाइज केलं त्यांना. ते काय पण असू द्या, पण ही चूक व्हायलाच नव्हती पाहिजे. या डॉक्टरांची काही जबाबदारी आहे की नाही? आणि आता परत ह्या डॉक्टरांनी अशीच चूक केली तर तुमच्या हॉस्पिटलचं नाव खराब करतात. हे याला शिक्षा झालीच पाहिजे. जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. नाही, आम्ही जाणारच नाही. शिक्षा झाली पाहिजे. थांबा, एक मिनिट थांबा. मी आत्ता इथे तुमच्या सगळ्यांसमोर या डॉक्टरांना सस्पेंड करतोय. हा सर, सर प्लीज. डॉक्टर कुणाल, प्लीज लीव. सर मी काय सांगतोय प्लीज ऐक. प्लीज जस्ट गो. त्या डॉक्टरांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली. ओके, झालं तुमच्या मनासारखं. आता इथे गडबड करू नका, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील. चला. सासूबाई, माझ्या बाळांसाठी मी तुम्हाला वचन दिलं होतं. तुम्ही जे जे सांगाल ते सगळं मी करेन. तुम्ही माझ्या बाळांना स्वीकाराल म्हणून कार्तिकला हे मान्य नव्हतं. तरी सुद्धा मी माझ्या नवऱ्याचं ऐकलं नाही. तुम्ही माझ्या बाळांना स्वीकाराल म्हणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी स्वतःचा चेहराही आरशात पाहिला नाही. कारण तुम्ही माझ्या बाळाला स्वीकारावं म्हणून. मला माहिती आहे सासूबाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं करूनही मुलं शेवटी जशी देव घडवेल तशीच होणार आहे. पण तरी मी सगळं करते मनापासून तुमच्यासाठी. तुम्ही माझ्या बाळांना स्वीकारावं म्हणून. मी तुम्हाला दिलेलं वचन मी निभावते सासूबाई, मनापासून निभावते. तुम्हीच कौतुक केलं ना माझं, शाबासकी दिलीत. मला खरंच माहीत नाही हा अर्ज इथे कसा आला, पण एरवी हा इथे नसतो, मला अचानक दिसला. मीच लावला हा अर्ज इथे. तुझी परीक्षा घेत होते, पास झालीस विथ डिस्टिंक्शन. सुजय, पण आत्ता तू खरंच अगदी देवासारखा धावून आलास. थँक्यू. अरे थँक्यू काय म्हणतोय, आपलं टायमिंग जुळून आलं. मी तसंही तुला भेटायला येणार होतो, मी आलो तेव्हा हा सगळा प्रकार चालू होता. हो अरे, पण लोकांची डोकी भडकली ना की त्यांना सारासार विवेक बुद्धी राहत नाही. अरे बघितलंस ना कसे वेड्यासारखे वागत होते ते लोक, म्हणून तुझं येणं एक वरदान ठरलं. नाही, तुझ्या वकिली खाक्यामुळे ते जरा नरमले, नाहीतर गंभीर काहीतरी घडू शकलं असतं. ठीक, बरं जाऊ दे, आता त्याचा विचार करू नको. मला सांग, तुझं काय काम होतं माझ्याकडे? येस,
सांगतो, पण त्याआधी तू मला सांग, तुला चहा चालेल ना? म्हणजे काय? ग्रेट. सविता, दोन चहा पाठवायला सांगशील? हा, तर दीपा मला सांगत होती तू तिला एका प्रोजेक्ट विषयी विचारलेस. प्रोजेक्ट? हा, अरे स्वराज मणिरत्न नावाचा माझा एक मित्र आहे, त्याने ही सावळे सुंदर नावाची मोहीम हाती घेतली आहे. फार इंटरेस्टिंग आहे. त्यामध्ये ना यशस्वी सावळ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत, म्हणजे त्यांच्या स्ट्रगल दरम्यान त्यांना वर्णभेदाला कसं सामोरं जावं लागलं याविषयीचे विषय असतील. त्यातून इतरांना प्रेरणा मिळेलच, पण वर्णभेदासारख्या मोठ्या आणि गंभीर प्रश्नाकडे समाजाचं लक्ष वेधून घेता येईल. सुजय, ही फार चांगली कल्पना आहे. खरंच मला दीपाने जेव्हा सांगितलं ना तेव्हाच मला आवडली होती. पण या दीपाने नेमकं काय करणं अपेक्षित आहे तुला? इंटरव्ह्युअर, मी मुलाखतकार. मी तिचे स्वतःचे अनुभव लक्षात घेता ती हे काम उत्तम करू शकते. खरं आहे तुझं, मलाही तसंच वाटतंय. अरे पण आपण काय करणार? ती मनाविरुद्ध हो म्हणणार नाही. येस आय नो, यु आर राईट. मी तिच्याशी एकदा बोललोच आहे, तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलाय आणि तेव्हाही ती नाहीच म्हणाले. पण आपण दोघं मिळून प्रयत्न करूया का? म्हणजे मला असं वाटतं की आपण दोघांनी मिळून प्रयत्न केला ना तर ती कदाचित कन्व्हिन्स होऊ शकेल. काय वाटतं? खरं सांगू का, या कामासाठी मला दीपाशिवाय दुसरं नाव सुचतच नाहीये. ती जर का हो म्हणाली ना तर नथिंग लाईक इट. पण तू कन्व्हिन्स कर यार तिला. म्हणजे तुम्हा नवरा बायको मध्ये मी कशाला उगाच? आणि तू कन्व्हिन्स करू शकशील, जरा तुझा चाम वापर. काही बाबतीत माझा चाम चालत नाही बाबा. खरंच माझी बायको खूप गोड आहे, माझ्यावर खूप प्रेम करते, पण अनेक वेळा ती तिचे निर्णय स्वतःचा विचार न करता इतरांच्या भल्यासाठी इतरांचा विचार करून घेत असते, आणि अशा वेळी तिला कन्व्हिन्स करणं मेरे बस की बात नसते, आणि तोच तर प्रॉब्लेम आहे. अरे जमेल तुला, तू कन्व्हिन्स तर करून बघ, तिचा होकार मिळव म्हणजे झालं. नाही हा, असं अजिबात चालणार नाहीये. म्हणजे सगळे कष्ट मी घेणार आणि फळ तुला मिळणार. नो वे, तू सुद्धा माझ्या बरोबर येतोयस हे ठरलं. ओके डन, मी येतो तुझ्या बरोबर. गुड. चहाचं काय झालं? विचारतो. पण नाही, तुम्ही मला दिलेलं वचन पाळाल याची खात्री मला वाटत नाही. किती भाबडेपणाने तुमच्यावर विश्वास ठेवला होता. मला वाटलं होतं, मला खरंच वाटलं होतं की तुम्ही मला दिलेलं वचन पाळाल. सौंदर्य इनामदार त्यांनी दिलेलं वचन पाळतील. पण आता मला त्याची खात्री वाटत नाही. मला आता तुमच्या शब्दांवर विश्वास नाहीये सासूबाई. तुम्ही माझ्या आईच्या हात न विणलेले साधे कपडे स्वीकारू शकत नाही तर माझ्या बाळांना कसं स्वीकारात? मी तुमच्यासाठी कितीही जीवाचं रान केलं तरीही तुम्ही माझ्या बाळांना स्वीकारणार नाही. तुम्ही त्यांना दूर लोटणार, त्यांचा तिरस्कार करणार, आणि हेच जर माझ्या बाळांचं भविष्य असेल ना तर नाही. मी तुमचा शब्द पाळणार नाही. सासूबाई, तुम्ही मला दिलेलं वचन जर पाळणार नसाल तर मी सुद्धा तुम्हाला दिलेलं वचन पाळणार नाही. कार्तिक, माझ्याकडे बाईक आहे, मी बाईक नेतो. ओके, पण ये नक्की. नक्की या. या. या.
एक अननोन नंबर रॉंग नंबर नसतो. फसवणुकीला सुरुवात झाली. कार्तिक, इज एनीथिंग रॉंग? चला. सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.